नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची ग राणी या महा एपिसोडच्या भाग टू भागामध्ये आपण बघूयात तर इकडे मृण्मयीला खूप मोठा असा संकेतम झालेला असतो आणि कुंकवाचा करंडा खाली पडलेला असतो म्हणून ती खूप घाबरते आणि कबीरच्या जीवासाठी देवाकडे प्रार्थना करते त्यानंतर इकडे कबीर आणि सत्या यांची जी काही मध्यस्थी चालू असते तर कबीर सत्याला म्हणत असतो की आपली अजून बोलणी चालू आहे त्यामुळे तुम्ही प्लीज बंदूक खाली घ्या आणि जे अधिकारी असतात त्यांनासुद्धा सांगतो की तुम्हीसुद्धा मुद्द्यावर या तर ते अधिकारी म्हणतात की आम्ही ॲग्रीमेंट पेपर्स तर तयार केलेले आहे परंतु तुमच्या त्या पेपर्सच्या मी दोन मागण्या पूर्ण करतो आणि तिसरी मागणी जो जेव्हा तुम्ही आमचा माणूस आमच्या ताब्यात देतात तेव्हा लगेच त्या पेपर्सवर सह्या केल्या जातील तेव्हा सत्याला ते म्हणणे पडते आणि तो म्हणतो की आता मला पटेल तसे तुम्ही बोललात मी तयार आहे तेव्हा ते अधिकारी ते लगेच सत्याला त्यावर सही करण्यासाठी सांगतात आणि साक्षीदार म्हणून कबीरलासुद्धा तर ते सुद्धा सह्या करतात तेव्हा सत्या मात्र आपले ते पेपर्स हातात मिळालेले बघून आपल्या सहकाऱ्यांबरोबर खुश होऊन हसतो आणि त्या अधिकाऱ्यांना म्हणतो की परत माझ्याबरोबर गद्दारी करू नका आणि गद्दारी जर केली तर आत्ता मी फक्त तुम्हाला बंदूक दाखवली पुढच्या वेळेस त्या बंदुकीतून जी काही गोळी निघेल ती आरपार तुमच्या छातडात जाऊन म्हणजे पडेल आणि सत्या तेथून आपल्या सहकाऱ्यांना घेऊन निघतो आणि त्या अधिकाऱ्यांना म्हणतो की मंदिराच्या खालच्या बाजूला येऊन भेटा आणि तुमचा माणूस घेऊन जा म्हणून ते तिथून निघून जातात तेव्हा मात्र कबीर विचार करतो की एकदा सत्य आणि सरकार यांच्यामधील जो काही त्रेडा आहे तो जर सुटला तर मग मी गुंजा आणि माझ्या नात्याचा जो काही गुत्ता आहे तो सत्याला व्यवस्थित समजावून सांगेल मग माझ्यासाठी माझा मा मार्ग मोकळा राहील तर जेव्हा सत्याने जेथे त्या अधिकाऱ्यांना बोलावले असते तर त्या अधिकाऱ्यासह सर्वजण तेथे येऊन पोचतात सत्या तेथेच असतो ते तर ते ते तो अधिकारी गाडीच्या खाली उतरतो तेव्हा अधिकारी कबीरला म्हणतात की हवालदार मोरे तर कुठे दिसत नाही तेव्हा कबीर सत्यजितला आवाज देऊन विचारतो की हवालदार मोरे कुठे आहे तेव्हा सत्या हाताने इशारा करून त्यांना घेऊन येण्यासाठी सांगतो तेव्हा सत्याचं सहकारी त्या मोरे हवालदारांना गाडीवरून घेऊन येतो त्याचे हात बांधलेले असतात आणि सत्या त्या आपल्या सहकार्याला सांगतो की यांच्या अधिकाऱ्याला त्यांच्या ताब्यामध्ये सोपो आणि येताने आपले कागद घेऊ नये तेव्हा ते अधिकारी कबीरला गाडीत बसण्यासाठी सांगतात आणि आपले जे काही त्यांनी पोलीस लपून ठेवलेले असतात त्यांना ते, ते, ते इशारा करून गोळ्या झाडायला सांगतात तर कबीर हे सर्व पकतो आणि त्या अधिकाऱ्याला म्हणतो की तुमचं नेमकं काय चाललंय तर तो अधिकारी घाबरतच म्हणतो की तुम्ही कबीरसाहेब गाडीमध्ये बसा तर कबीर हे सर्व ओळखतो आणि सत्यजित पळा असे जोराने ओरडून सांगतो तेव्हा ते अधिकारी सत्यावर गुळी झाडणार तर सत्या लगेच तिथून हा पळ काढतो आणि एकमेकावर सगळे गोळ्या झाडू लागतात सत्या ह्या एका झोपडीच्या मागे जाऊन लपतो आणि गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करू लागतो तो अधिकारीसुद्धा एका वडाच्या झाडाच्या पारंब्यामागे लपून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेस जो काही मोरे हवालदार आणि कबीर असतात ते एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागतात तर जो धने असतो त्याला असे वाटतं की हा पोलिसांचाच माणूस आहे हा कबीरसुद्धा म्हणून तो त्याच्यावर गुळी झाडणार तोच लगे गुंजा टिपाडामध्ये ती लोटांगण घेत तिथून येत असते आणि लगेच खाली उतरते आणि कबीर तिला बघून म्हणतो की गुंजा तू इथे काय करतेस विडी आहेस का तू तेव्हा गुंजा म्हणते की सायबा तुम्ही काही पण म्हणा परंतु आता तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून ते दोघेसुद्धा त्या टिपाडामागे लपतात गुंजा म्हणते की ह्या सर्व गोळ्यांचा आवाज ह्या डोंगरवाडीपर्यंत पोहोचला असेल आणि सत्यदादा आता काही सामणार नाही त्यामुळे ह्या डोंगराच्या पलीकून एक पायवाट आहे तिकडे मी तुम्हाला रस्ता दाखवते म्हणून गुंजा त्यांना सुखरूप वाचवण्यासाठी तिकडून घेऊन जायला निघते त्याच वेळी सध्या जोरात ओरडतो की त्या मोरेला सोडायचे नाही धन्या मोरेला पकड तेव्हा कबीर मोरेला म्हणतो की तुम्ही आमच्याबरोबर चला आणि गुंजा कबीर आणि मोरे तेथून धावतच निघतात त्यानंतर एका ठिकाणी थांबतात तर गुंजा म्हणते की मोरे साहेब तुम्ही समोर पायवाट आहे तिकडून निघून जा म्हणजे तुम्हाला मोठा रस्ता सापडेल तर कबीरसुद्धा म्हणतो की मोरे आताही थांबण्याची वेळ नाही दम खाऊन झाला असेल तर खरंच तुम्ही निघा तेव्हा मोरे निघताना कबीरला म्हणतो की कबीर साहेब आज तुम्ही माझा जीव वाचवला खरंच तुमचेही उपकार मी कधीच विसरू शकत नाही आणि मुली तू सुद्धा खरंच खूप हिंमतवान आहे तर कबीर गुंजाकडे बघू लागतो आणि मोरे लगेच तेथून निघून जातो तर कबीर गुंजावर ओरडतो संकट बघून तुला काही चेव येत असतो का आणि संकटात स्वतः उडी मारते तर गुंजा म्हणते की सायबा तेव्हा कबीर म्हणतो की शांत हो ज्या कामासाठी मी आलो होतो ते आता एकही काम होणार नाही सत्यजित आणि सरकार यांच्यामध्ये आता मध्यस्थी कधीच होणार नाही मी तुला सत्यजितच्या ताब्यात पोचवण्यासाठी आलो होतो परंतु आता तर भलतेच होऊन बसले आणि सत्याच्या मनामध्ये आता असे निर्माण झाले असेल की आपण त्या हवालदाराला वाचवले आणि सत्याने ते बघितलेच असणार आणि सत्याला वाटेल की आता मी पोलिसांचा माणूस आहे त्यामुळे गुंजा तू येथे का आली असेल म्हणून कबीर हा गुंजावर भयंकर ओरडतो गुंजा, गुंजा म्हणते की सत्यदाराचा हा मारुतीच्या म्हणजे ठिकाणी त्याचा पेहराव असतो आणि त्याने जर आपल्या साथीदारांना एक आवाज दिला तर सर्वजण तेथे येऊन पोहोचतात हे मला माहिती होते म्हणे अगोदरच मी तेथे येऊन पोहोचले होते कबीर म्हणतो की का माझ्या मागे मागे येत असते आणि तेथे काय झाले हे तू बघितलेस तेव्हा तुला जर काही झाले असते मग ही माझी लढाई आहे त्यामुळे तू मध्ये काय येत असते मला लढून देते लढाई तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा तुम्हाला तेच कळत नाही ज्या दिवसापासून मी तुमच्या घरात आले त्यापासून कुठलीही लढाई तुमच्या एकट्याची राहील ही, ही, एक राही। ही आणि मला गोळी लागली असती माझा जीव गेला असता एवढच झाले असते तुम्ही सोबत असताना अशी कोणत्या बंदुकीत ताकत आहे की जी माझ्यावर गोळी झाडेल आणि जरी बंदुकीतून गोळी झाडलीस तर मी सुद्धा ती गोळी झेलण्यासाठी तयार आहे गुंजा कबीरला घेऊन आपल्या झोपडीमध्ये म्हणजे घरी येते तेव्हा बाबळी खूप घाबरलेली असते आणि काय ग मी तिकडे बंदुकीचा आवाज ऐकला सत्याला तर काही झाले नाही ना, ना आणि गुंजे तू तर व्यवस्थित आहे सर्वांना व्यवस्थित आहे ना असे घाबरतच विचारू लागते गुंजा म्हणते की आई टेन्शन घेऊ नको सत्यदादा बरा आहे आणि लगेच बाबडी जावईला म्हणजे कबीरला विचारते की तुम्ही तर व्यवस्थित आहे ना तेव्हा कबीर रागवतो आणि काही व्यवस्थित नाही सत्याला कितीही समजावले तरी तो ऐकतच नाही असे रागाने म्हणतो तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा मी बघितले होते की पहिली जोडी तुमच्या अधिकाऱ्याने झाडली तेव्हा बाबळी विचारते की मग सत्याने तो पकडलेला माणूस तो तर सुखरूप आहे ना तेव्हा गुंजा सांगते की त्या माणसाला मी मागच्या बाजूने रोडमध्ये सोडून आलो तो सुखरूप आहे तेव्हा बाबळी विचारते की मग सत्या तो तर सुखरूप आहे ना तेव्हा गुंजाला टेन्शन येते आणि कबीरला म्हणते की सायबा सत्याच्या एका जरी माणसाला काही झाले तर सत्य हा सोडणार नाही देव जरी आडवा आला तरी तो शांत बसणार नाही तेव्हा बाबळी त्यांना पाणी पिण्यासाठी देते तर कबीर विचार करतो की हे सर्व मला माहिती आहे कारण आता माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा असा भडका उडणार आणि त्या भडक्याचा माझ्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त परिणाम होणार म्हणून कबीर टेन्शनमध्ये येतो त्यानंतर इकडे सत्याचा एक सहकारी सत्या त्याला गोळी लागलेली असते आणि तो गेलेला असतो जिगऱ्या तेव्हा सध्या खूप रडत असतो तेव्हा सत्य म्हणतो की रडायचं नाही आपल्या वाघासारखा जिगऱ्या लढत होता छाताऱ्यात गोळी शिरली तरीसुद्धा तो लढायचा थांबला नाही आणि जिगऱ्या तुझे हे बलिदान मी वाया जाऊन देणार नाही नाही त्या लोकांना मी गुडके टेकायला लावले तर नावाचा मी सत्य सुद्धा नाही तेव्हा सध्या म्हणतो की हो सत्यदादा तू बरोबर बोलतोस आपल्या जिगऱ्याचं बलिदान वाया जाऊन द्यायचं नाही पण तेथे ते वाटाघाटीसाठी तुझा जावई होता त्याचं काय तुझा जावई दागाबाज निघला तुझ्या या नात्यापाई आपल्या जिगऱ्याचा जीव गेला म्हणून धन्या सध्या सर्वजण खूप रडू लागतात सत्या रागाने लाल होतो आणि आजपर्यंत कुणी माझ्या कामावर कधी बोट ठेवले नव्हते परंतु कबीर आज तुझ्यामुळे मला माझा माणूस गमावा लागला मी तुला सोडणार नाही त्यानंतर इकडे सुबोध घरी येतो आणि सर्वांना ह्या बातमीबद्दल सांगतो की दोन पार्टीमध्ये मध्यस्थी न झाल्यामुळे थोडीशी चकमक झाली तर ते ऐकून लगेच मधूला धक्का बसतो आणि सर्वजण मधुला सावरण्याचा प्रयत्न करतात मधू नाराजून म्हणते की नक्कीच माझ्या हातून काहीतरी चूक झाली आणि त्याची शिक्षा माझ्या मुलाला भोगावी लागते तर काका म्हणतात की मधू अगं असे नसते जे काही होते ते नियतीचा खेळ समजायचा आणि गप्प बसायचे तेव्हा मधू म्हणते की मग माझ्याच मुलाच्या अवनशिबात हे असे का खेळ दादा म्हणतात की मधू असा विचार नाही करायचा तर मधु म्हणते की हाच प्रश्न जर मृण्मयीने आपल्याला विचारला तर तेव्हा आपण काय उत्तर देणार मृण्मयी आणि कविता ह्या बाहेरून घरी येतात तर मृण्मयी हे सर्व ऐकते आणि तू काय म्हणतेस काय उत्तर द्यायचे म्हणजे नेमकं झाले काय तेव्हा मात्र मधु शांतच राहते भास्कर दादा म्हणतात की अगं वृण्णमयी त्याची बायको आहे आणि कबीरच्या आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक घटना ही वृण्मय सांगायला हवी वृन्मयी खूप घाबरते आणि बाबा कबीरला काही झाले का असे घाबरतच विचारते ते सुबोध म्हणतो की नाही कबीरला काही झाले नाही जेथे कबीर मध्यस्थी करण्यासाठी गेला होता तेथे जरा गोळीबार झाला खाली बसते आणि खूप रडत असते तर सर्वजणी तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागतात आणि मृन्मय लगेच रडतच कबीरला मला आत्ताच्या आत्ता फोन करायचा म्हणून आपल्या बॅगमधून मोबाईल घेते आणि फोन लावते तर फोन काही लागत नसतो तो फोन ती फेकून देते आणि खूप रडू लागते अरे कबीर आपल्या आयुष्यामध्ये हे काय होते म्हणून ती रडतच असते त्यानंतर इकडे कबीर हा कोळपेकरांच्या पेयेला फोन लावत असतो मात्र तो फोन काही लागत नाही तेवढ्यात गुंजा येते आणि काय हो? कुणाला फोन लावते असे कबीरला विचारते तर कबीर म्हणतो की आता इथे काय घडले हे सर्व सांगायला नको का काहीतरी मार्ग यातून काढायला पाहिजेलच ना म्हणून मी कोळपेकरांच्या पेयेला फोन लावतो पण तो सुद्धा लागत नाही गुंजा म्हणते की आओ साहेबा तुम्ही शांत डोक्याने विचार करा तेवढ्यात सत्या हा बाहेर येतो आणि बाहेर असे जोराने ओरडतो तेव्हा बाबडी सत्याला समजावते आणि सत्यदा आला की काय तेव्हा कबीर आणि गुंजा धावतच बाहेर येतात सत्या कबीरला म्हणत असतो की तुझ्या सरकारने आम्हाला दगा दिला तू तर मध्यस्थी करण्यासाठी आला होतात ना म्हणजे तू सुद्धा आम्हाला धोका दिला तेव्हा कबीर म्हणतो की माहिती पूर्ण असल्याशिवाय सत्यदादा तुम्ही बोलू नका तेव्हा सध्या हा जोराने कबीरवर ओरडतो आणि सत्यदादा बोलल्यावर बोलायचे नाही विषय कट कबीर म्हणतो की असा कसा विषय कट होईल अशा बंदुकू दाखवून विषय कट होत नसतो ते आणखीन चिघळत असतात सत्य म्हणतो की कबीर बाबू तुम्हाला अजून तर विषय संपला नाही मेहरबानी म्हणून तुम्ही जे काही तुकडे आमच्या हातात फेकताना आणि कायदा काय म्हणतो याच्याशी आम्हाला काही घेणं नाही आणि शेवटी कायदा कोणी लिहून ठेवला तुम्ही आणि तुमच्या सरकारने आणि त्या कायद्यामध्ये आम्हाला कोणताही हक्क नाही तेव्हा कबीर म्हणतो की असे काही नसते ते तुम्ही मानता कायदा हा सर्वांसाठी समानाचा असतो परंतु तो तुम्हाला समजत नाही कारण तुम्ही अशिक्षित आहात म्हणून तेव्हा सत्य म्हणतो की हो आम्ही शिकलो नाही म्हणून आडणी आहोत आम्ही परंतु आमच्या हक्काचं वरबडून घेण्यासाठी आम्ही मागे पाहणार नाही वेळ कोणी आणली आमच्यावर तुम्ही म्हणून लगेच कबीरवर बंदूक रोखतो तर गुंजा लगेच मध्ये येते आणि सत्यदादा असे जोरात ओरडते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये मृन्मयी ही कबीरला फोन लावते आणि डोंगरवाडीमधील जे काही घडते त्या सर्व बातम्या इथे दाखवल्या जातात आणि तू गोळीबारात सापडला होताना तेव्हा कबीर म्हणतो की आत्ता सध्या मी तुझ्याबरोबर बोलतोय तेव्हा मृणमयी म्हणते की ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता डोंगरवाडीला निघतोय तेव्हा कबीर मृन्मयीला म्हणतो ऑलरेडी मी अजून एका संकटात आहे तू येथे येऊन आणखीन मला संकटात पाडू नकोस तेव्हा मृण्मय म्हणते की काही नाही मी उद्याच्या उद्या, उद्या तिकडे डोंगरवाडीला येते आणि फोन कट करते तर कबीरला धक्का बसतो गुंजा घाबरतच विचारते की साहेबा काय झाले कबीर मात्र काही उत्तर देत नसतो गुंजा म्हणते की साहेबा काय झाले सांगा तेव्हा कबीर शांत म्हणतो की मृण्मय उद्या सकाळी इकडे डोंगरवाडीला यायला निघाली तर ते ऐकून गुंजाला तर धक्का बसतो तेव्हा आता या संकटातून कबीर कसा वाचतो आणि गुंजा त्याची कशी सुटका करते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद